आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. अरबी समुद्रातील स्मारक जलपूजनावरून संभाजीराजे आक्रमक. जलपूजन झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यावर संभाजीराजे ठाम. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जलपूजन, मग महाराजांचं स्मारक का झालं नाही, संभाजीराजे यांचा सवाल. आम्हाला कायदा हातामध्ये घ्यायचा नाही, शिवरायांच्या नावानं खोटं आता चालणार नाही, संभाजीराजे आक्रमक. गडकिल्ल्यांसाठी 450 कोटी रुपये देणार असं सांगितलं होतं. डीपीडीसीमधून किती खर्च करण्यात आला, संभाजीराजे छत्रपती यांचा राज्य सरकारला सवाल. संभाजीराजेंसोबत उदयनराजे देखील मुंबईला यायला हवं होतं. शिवरायांच्या अरबी समुद्रातील स्मारकावरून राऊतांचा भाजपवर निशाणा. तर शिवरायांच्या स्मारकासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या वंशजांच्या आम्ही पाठीशी, संजय राऊत यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं यासाठी आमचा संघर्ष, संजय राऊत यांचं वक्तव्य. तर मोदी शहांनी गद्दारी करून बेमानांच्या हाती सूत्र दिली, राऊतांची टीका. मुख्यमंत्री शिंदे आज रात्री किंवा उद्या दिल्लीला जाणार. अमित शहांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीला जाण्याची शक्यता. पोर्चेकार अपघात प्रकरणामध्ये रक्ताचे नमुने बदलण्याचं पाप केलं, कुठल्या तोंडानं मतं मागणार, सुप्रिया सुळे यांचा नाव न घेता सुनील टिंगरे यांच्यावर आरोप. जळगाव विधानसभेसाठी आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू, गुलाबराव पाटील यांचा पराभव निश्चित आहे, ते परत विधानसभेत दिसणार नाहीत, संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार. आम्ही डुकरं मारत नाही तर रेडे गुवाहाटीलाच मारले, राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा. रेडा तयार आहे, राऊतांनी त्यांच्या माणसाला तलवार घेऊन पाठवावं, गुलाबराव पाटलांनी दिलं होतं आव्हान. नागपूर शहरामध्ये भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात. नितीन गडकरी यांनी पहिला पॅम्पलेट देऊन अभियानाला सुरुवात केली. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल बच्चूकडूंना धक्का देणार. राजकुमार पटेल शिंदे गटामध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. राजकुमार पटेलांच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो. राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप आणि शिवसेनेची खेळी, अजूनही 2-3 महत्वाचे कार्यकर्ते जाण्याची शक्यता. बच्चूकडूंची प्रतिक्रिया. गुजराती जोडीनं महाराष्ट्राचं नुकसान केलं, प्रत्येकाला खोक्यांची अपेक्षा, मात्र जिथं खोके तिथे धोके हे समजून घेतलं पाहिजे, वडेट्टीवारांचा बच्चूकडूंना चिमटा. 3 महिन्यांपासून दिव्यांगांचे पैसे मिळाले नाहीत, अजित पवारांना दादा समजायचो, मात्र त्यांची दादागिरी आता संपली आहे. वित्त सचिवांचा पगार थांबवण्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती, मंत्र्यांच्या शब्दाला किंमत नाही, बच्चूकडूंची टीका. काँग्रेस आमदार हिरामण खोतकर शरद पवार यांच्या भेटीला. काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळावी यासाठी पवारांकडे विनंती, हिरामण खोतकर यांची माहिती. काँग्रेसनं पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर न केल्यास वेगळा निर्णय घेणार, आमदार हिरामण खोतकर यांचा आपल्याच पक्षाला इशारा. उमेदवारी संदर्भात पक्ष आणि हायकमांड निर्णय घेतील. महाविकास आघाडीमध्ये निवडून येण्याची शक्यता असेल त्यांना तिकीट, खोतकरांच्या भूमिकेवर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. सलील देशमुख शरद पवार यांच्या भेटीला. पक्ष जो आदेश देईल ते काम मी करेन, सलील देशमुख यांची भूमिका. तर सलील देशमुख काटोलमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा. पुण्यामधील मोदी बागेत पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. शरद पवार आजही विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार. वर्धा किंवा आर्वी मतदारसंघातून मला संधी द्यावी, नितेश कराळे यांची शरद पवार यांच्याकडे मागणी. वर्धा आणि आर्वी मतदारसंघामध्ये माझ्या विजयाची शक्यता. वर्धा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा 3 वेळा पराभव, नितेश कराळे यांचं वक्तव्य. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. चांदूर रेल्वे इथं ठाकरे गटाच्या संकल्प मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन. ठाकरे गटाचा दावा, काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांचं टेन्शन वाढलं. आशा भोसले यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचं कौतुक. 1947 मध्ये ही योजना सुरू केली असती तर मी 2 वेळचं जेवले असते, आशा भोसले यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. अज्ञात समर्थकाकडून फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. बॅनरबाजीतून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न. बॅनर लावून कुणी बहुजनांचा नेता होत नाही, तुम्ही कोणत्या बहुजनांसाठी लढला, दानवेंचा फडणवीसांना सवाल. तर फडणवीस स्वतःच्या खुर्चीसाठी झटले, अंबादास दानवे यांचा हल्ला. चेंबूरमधील आगीची घटना दुर्दैवी, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 10 ऑक्टोबरला मतदान. आमदार दिलीप मोहिते आणि विरोधकांमध्ये निवडणुकीवर चुरस. तर आमदार दिलीप मोहितेंविरोधात सर्वपक्षीय विरोधक एकत्र. भंडाऱ्यातील लाडकी बहीण कार्यक्रमाला पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित गैरहजर. तर सरकारनं स्थानिक पालकमंत्री दिल्यास सगळे प्रश्न मार्गी लागतील,
शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा पालकमंत्र्यांवर निशाणा. शिल्पकार जयदीप आपटेचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. बांधकामाच्या काही महिन्यांमध्ये पुतळा कोसळणं ही कामाची गुणवत्ता दाखवतं. जामीन नाकारताना कोर्टाचं निरीक्षण. ललित पाटील प्रकरणामधील महिला पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस पुन्हा एकदा सेवेत. मॅटच्या निर्देशानुसार संबंधितांना पुन्हा एकदा सेवेत घेण्यात आलं. वांद्रे शासकीय वसाहतीमध्ये मालकी हक्काच्या भूखंडासाठी स्थानिकांचं आमरण उपोषण. आंदोलनाची दखल घेत मंत्री दीपक केसरकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून चर्चा. नाशिकच्या धात्रक चौक परिसरामध्ये मारहाण केलेल्या 7 आरोपींची धिंड. सातपूर पोलिसांकडून 7 जणांना अटक. कुडाळमधील जांभवडे हायस्कूलसमोर बस थांबत नसल्यानं शिक्षकांसह पालकांचं आंदोलन. पोलिसांकडून पालक आणि शिक्षकांसह 13 जणांवर गुन्हे दाखल. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचं काम वेगात सुरू. डिसेंबरपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील पाणी तुळजापूरला येणार. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त. लाडकी बहीण योजनेमध्ये फेरफार करून पैसे लाटणारा आरोपी अखेर पोलिसांना शरण. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील मराठा इथला गैरप्रकार. धुळ्याच्या साखरीतील पिंपळनेरमध्ये 25 कोटींचा गांजा जप्त. गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई. लोणावळ्यातील कार्ला गडावर भाविकांची गर्दी. आई एकविरेच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी.